प्रैक्टिस से 3.2 क्वेश्चन नंबर 2 राइट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रैशनल इंडाइसेस. तर आता याच्यामधला क्वेश्चन पहा. हा फर्स्ट पहा त्याच्यामधलं स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. तर आता अर्थातच इथे आपल्याला बेस घ्यायचा आहे हा 121 ब्रॅकेट घ्यायचा. आता हे आपल्याला रॅशनल इंडायसेस फॉर्म मध्ये लिहायचं आहे. तर इथे जर आपण पाहिलं तर फिफ्थ पॉवर आहे त्यामुळे इथे न्यूमरेटर 5 घ्यायचा आहे आणि इकडे स्क्वेअर रूट ऑफ म्हटले म्हणजे रूट जे आहे ते स्क्वेअर रूट आहे म्हणजेच अपॉन 2 घ्यायचे 5/2 म्हणजे हे 121 आणि मग रेस टू 5/2 घ्यायचे आहे. नेक्स्ट पहा. हा सेकंड पहा. कोण सांगणार तुमच्यातलं उत्तर? आन्सर सांगा. सर मी सांगू. साकेत. हा सांग कोण? साकेत. हा सांगतो. क्यूब क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ 324 सांग. 324 रेज 3/4. हा म्हणजे 324 रेस टू 3/4 येणार. 3/4 हे लक्षात ठेवा. हा नेक्स्ट पहा. कोण सांगणार नेक्स्ट? हा नेक्स्ट सांगू. हा कोण? साकेत. हा सांग. हा क्वेश्चन वाचतो. फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264 रेस 2/5. हा रेस टू 2/5 करेक्ट. नेक्स्ट कोण आन्सर सांगेल? सर सांगू मी. हा क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3 आहेत पहा इथे सांगा. सर मी सांगू. साकेत. हा सांग. 3/3. हा 3/2 3/3. ओके करेक्ट. प्रैक्टिस से 3.3 क्वेश्चन नंबर फर्स्ट. फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. फर्स्ट 1 8000. पहा फर्स्ट इथे मी लिहून घेतोय 8000. हा आता याचा आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे. कस काढायचं? तर याचे फॅक्टर्स पाडायचे. स्टार्टिंगला इथे आपण फॅक्टर्स घ्यायचे आहेत 8000. हा तर याला आता आपल्याला माहिती आहे की याला याचे आता फॅक्टर्स पाडताना आपण कसे पाडायचे आपल्यावर डिपेंड अवलंबून आहे. आपल्यावर डिपेंड आहे. कसं काय? तर एखादा असं डायरेक्ट पाडू शकेल 8 × 1000 असं करू शकेल. याचा फायदा काय होतो? तर 8 हा 2 क्यूब आहे हे आपल्या लक्षात येतं, माहिती आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे 8 चे फॅक्टर पाडताना आपण 2 × 2 × 2 डायरेक्ट लिहू शकतो. आणि ते 1000 चे फॅक्टर कारण हा 10 क्यूब आहे त्यामुळं 10 × 10 × 10 लिहू शकतो. ओके हा त्याचा फायदा होतो. आणि मग आपण इथे पुढचा पाठ लिहू शकतो. आपण इथे
की हा म्हणजे इथे 2 चा क्यूब आहे आणि हा 10 चा क्यूब आहे आणि मग हे आपण एकत्र असं करू शकतो 2 into 10 raise to 3 ते मिळेल कॉमन दिलेलं आहे पा आणि मग इथे लिहिताना 20 चा क्यूब म्हणजे हा 20 चा क्यूब किती आहे 8000 आहे पहा therefore 20 cube is equal to 8000 and therefore cube root of 8000 is equal to 20 is equal to 20 तर हे असं आपल्याला इथे सोडवायचं आहे थोडक्यात आपण काय करतो पहा तर इथे फॅक्टर पाडायचे आणि त्याचे तीन तीनचे गट करायचे म्हणजे थोडक्यात पहा मी इथे फॅक्टर पुन्हा एकदा लिहितोय हे 8000 चे ज्यावेळी आपण फॅक्टर पाडतो पूर्ण तर स्टार्टिंग पासून तुम्ही सगळे फॅक्टर घेऊ शकता पण आता इथे खूप मोठी जागा पण लागेल पण हे जर तुम्हाला 8 × 1000 माहिती असेल तर तुम्हाला हे असं कमीत कमी जागेत पटकन सोडवता येईल नाहीतर मग इथे 2 पासून स्टार्ट करावा लागेल मग 2 × 4000 लिहावे लागतील मग पुन्हा 2 × 2 × 2000 लिहावे लागतील मग पुन्हा 2 × 2 × 2 × 1000 लिहावे लागतील मग पुन्हा 2 × 2 × 2 × मग इथे समजलं तुम्हाला तर डायरेक्ट 10 घेऊ शकता नाहीतर पुन्हा तुम्ही 2 घेतलेत तर हे पूर्ण पुढे जे फॅक्टर्स आहेत ते खूप येणार आहे त्यापेक्षा इथे जर 10 घेतले तर 10 × 100 होईल मग आणि त्याच्यानंतर मग पुन्हा 2 × 2 × 2 × 10 × 100 चे पुन्हा 10 × 10 असं आणि मग लास्टला तुम्ही इथे दोन दोनचे असे गट पाडायचे तीन तीनचे गट पाडायचे हा एक गट पहा आणि हा एक गट याच्यातला एक फॅक्टर घ्यायचा आणि याच्यातला एक फॅक्टर घ्यायचा आणि त्यांचा प्रोडक्ट करायचा आहे म्हणजे 8000 च क्यूब रूट इज इक्वल टू 2 × 10 येणार म्हणजे 20 तर असंही सोडवता येतं फॅक्टर कसे पाडायचे आपल्यावर डिपेंड आहे जर तुम्हाला हे अशी असं आयडिया कळाली की 8 × 1000 घ्यावे डायरेक्ट तर हे कमी जागेत तुम्हाला कमी स्टेप मध्ये आन्सर मिळतं आणि हे पण योग्य पण आहे हे अशा पद्धतीने सोडवलं तरी पण चालतं ओके हा ठीक आहे पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड 729 चे आपण फॅक्टर्स घेऊया तर 729 ला इथे पाहिलं तर आपल्या लक्षात यायला पाहिजे याला 9 ने डिवाइड करता येतं आणि समजा एखाद्याने इथे 3 ने डिवाइड केलं तर तरी सुद्धा चालतं कारण इथे पहा सम किती येते पहा इथे 7 + 2 = 9 9 + 9 = 18 3 ने याला परफेक्ट डिवाइड करता येतो समजा इथे एखाद्याने 3 घेतलं तरी चालू शकतो मात्र फॅक्टर्स संख्या वाढेल इथे नंबर ऑफ फॅक्टर्स वाढतील पहा 3 × 3 × 2 = 6 3 × 4 = 12 आणि 3 × 3 = 9 पुन्हा 3 ने डिवाइड करायचं आहे म्हणून 3 × 3 = 3 8 = 24 आणि 3 × 1 = 3 ओके हा मग पुन्हा आपल्याला 3 ने घ्यावे लागतील इथे पुन्हा 3 ने डिवाइड होतो म्हणून पहा 3 × 2 = 6 ओके हा इथे राहिले क्वेश्चन 2 21 झाले आणि 3 × 7 = 21 नेक्स्ट पहा आता पुन्हा 3 × 3 × 3 पुन्हा इथे आपण 3 घेतोय 3 × 9 होणार नेक्स्ट स्टेप पहा 3 × 3 × 3 × 3 × आता 9 चे फॅक्टर पहा 3 × 3 आणि आताच तुम्हाला मी सांगितलं मागच्या एक्झाम्पल मध्ये की आता आपल्याला इथे
तीन तीन चे गट करायचे आहेत तर असे आपण डायरेक्ट गट करायचे असे गट करायचे आता तुम्ही डायरेक्ट असं आंसर लिहिले तरी सुद्धा चालेल म्हणजेच देअरफोर 729 चं क्यूब रूट इज इक्वल टू 3 × 3 करायचे 3 × 3 का तर इथे तीन तीनचे गट करायचे सांगितले तुम्हाला तर याच्यातला एक घ्यायचा फॅक्टर 3 आणि याच्यातला एक फॅक्टर घेतला 3 त्यामुळे 3 × 3 9 आन्सर मिळालं काय मिळालं 9 ओके हा तर हेच एखाद्याने असं सोडवलं तरी सुद्धा चालतं बघा मी थोडस वेगळं दाखवतो सेम तेच आहे वेगळं काय नाही फक्त फॅक्टर्स पाडताना थोडं वेगळ्या पद्धतीने पाडलं तरी चालतात जसं की इथे पहा आता या एक्झाम्पलमध्ये 729 इज इक्वल टू मला माहिती आहे याला डायरेक्ट 9 डिवाइड करता येतं म्हणून 9 × 9 डिवाइड केलं 9 × 8 = 72 आणि 9 × 9 देन 9 × पुन्हा 81 ला 9 डिवाइड करता येतं 9 × 9 = 81 आणि मग आपण इथे हे असंही लिहू शकतो 9³ ओके म्हणजेच हे आपल्याला इथे मिळाले 9³ = 729 अँड देअरफोर 729 च क्यूब रूट हे असं लिहायचं इज इक्वल टू 9 हे असं सोडवलं तरी चालेल आणि वरती सांगितलं तसं सोडवलं तरी सुद्धा चालेल तुम्हाला जी मेथड सोपी वाटते म्हणजे दोन्ही सेमच आहेत मेथड फक्त स्टेप कमी जास्त आहेत तुम्हाला जे सोपं वाटते कमी स्टेप मध्ये जरी सोडवलं तरी सुद्धा चालेल ओके हा